नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिलाई क्लास मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत कटोरीचा पेपर कटिंग। 36 ते 39 पर्यंत हे परफेक्ट माप आहे, तर चला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवट पर्यंत बघा। उंची 14 होती, 1 इंच मिळून 15 आणि पुढील 15.5 घ्यायची। छातीचा चौथा भाग करून त्यात 1 इंच मिळून घ्यायचे, म्हणजे 9 चा 10 साडे 10 पर्यंत इथं हे माप घेतले म्हणजे 39 पर्यंत होईल। शोल्डर घेतले 3.25, मुंडा घेतलाय 6.25, पुढील गळा बघा, पुढील गळा घेतलेला आहे 6.5, मागील घेतलाय 10.5 आणि बाही आहे 5.5 ची, त्यात 1 इंच मिळून, साधी असेल तर 1 इंच मिळून 7.5 होईल आणि जर कोपर पर्यंत असेल तर 10 असेल, 1 इंच मिळून 11 होईल। क्रॉस पट्टी घ्यायची, कटोरी 5.5 राहील आणि क्रॉस पट्टी 3 साडे 3 इंचाची। अशा पद्धतीने हे माप घेतलेले आहे, म्हणजे 36 पासून तर 39 पर्यंत हे परफेक्ट माप आहे कटोरीचं। तर नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करूनही सांगा। या ठिकाणी मी डबलचे 2 पेपर घेतलेले आहे अशा पद्धतीने। तर हे बघा, 36 माप होतं पण 10.5 पर्यंत आपण घेणार आहोत, म्हणजे 36 ते 39 पर्यंत हे परफेक्ट कटोरीचं माप निघणार आहे पेपर कटिंगचं। हे बघा, मी 10.5 पर्यंत इथे खुणा करून लाईन करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता 10.5 म्हणजे 10 माप होतं आपलं, पण आपण 10.5 एक्स्ट्रा घेतले म्हणजे आपण 36 पासून तर 39 पर्यंत हे माप ठेवू शकतो आणि आपलं कटोरीचं माप हे या पद्धतीने निघतंय। तर चला, 2 पेपरवर मी हे केलंय, लाईन मारून घेतली। आता त्यानंतर उंची बघा, 14 होती, 1 इंच मिळून 15 घेतली, खूण केली, लाईन घेतली त्या ठिकाणी आणि त्यानंतर परत 15 वर एक लाईन, त्यानंतर परत 1/2 इंचाने पुढे म्हणजे 15.5 वर दुसरी एक लाईन। अशा पद्धतीने आता आपली ही उंची झाली, छातीचे माप पण निघाले, म्हणजे आपले 2 मापं या ठिकाणी आपण बरोबरच घेतले, उंची पण घेतली। आता जो एक्स्ट्रा पेपर आहे तो आपल्याला कट करायचा आहे, हे बघा। त्यानंतर 2 पेपर 15.5 कापले, त्यानंतर 1च पेपर 15 वर कापलाय। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली उंची पण कट झाली। ही जी कमी आहे उंची ती असती मागील उंची, म्हणजे ही 15 ची उंची आहे मागील आणि 15.5 जी आहे ती आहे पुढील, हे बघा। आता जी जास्त बाजू आहे ती आपल्याकडे करायची अशा पद्धतीने। हे बघा, शोल्डर किती घ्यायचंय, 3.25, हे बघा 3.25। 36 ते 39 पर्यंत परफेक्ट पेपर कटिंग आहे कटोरीचं। नक्की बघा आणि ट्राय करा, मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। हे बघा, इथे ही 3.5 इंचाची पट्टी, जर पट्टी कमी लागत असेल तर काय करायचं, शोल्डर पासून थोडंसं इकडे यायचं, म्हणजे कमीत कमी 3 रेषा आपण इथे कमी करायच्या, म्हणजे 6 येईल। पट्टी कमी करायची असेल तर असं करायचं, गळ्याकडून नाही करायची आहे या ठिकाणी। आपल्याला पट्टी कमी करायची असेल तर आपण असं करू शकतो। मुंडा आपला होता 6.5 इंचाचा, हे बघा बॉक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढील गळाही आपला होता 6.5 इंचाचा, त्याचाही बॉक्स करायचा आणि इथे 1/2 गोलाकार आपल्याला द्यायचा आहे, हे बघा। आता क्रॉस पट्टी करून घेऊया, 3.5 या ठिकाणी, बंद बाजूकडून 3.5, मध्य 3 आणि कडेला 3, मोकळ्या बाजूकडून पण 3च, हे बघा। अशा पद्धतीने लाईन घेऊन थोडीशी वरती न्यायची, क्रॉस करायची आहे, याला क्रॉस पट्टी म्हणतात। चला, मोंड्याचा आकार देऊया, इथे 1/2 आणि 1/4 वरच ठेवलाय मी आणि बघा 1/2चा एक थोडासा गोल आकार द्यायचा आहे। त्यानंतर पुढील आकारही त्याच पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला निघालाय आकार। आता कटोरी 5.5 ची, इथे घ्यायचा 2.5 इंच आणि बघा इथे घ्यायचंय 1 इंच, गळ्यापासून खाली 1 इंच घ्यायचंय आणि जी खून केली तिथे तो आकार आपल्याला मिळवायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता कशी कटोरी आपली आखून झालेली आहे। हे बघा, वरती आपलं आहे 5.5 इंचाचं अंतर आणि हे आहे 12.5 अंतर, एकदम परफेक्ट आहे माप। 36 ते 39 पर्यंत पेपर कटिंग आहे ही, इथे 1/2 आणि त्यापुढे आपण 1/2 घेतले, 1/2 इंच, मुंडा होता आपला 1/2-6 इंच। आता इथले अंतर
पुढील गळा 6.5 हे 2.5 इंचाचं अंतर आहे. 3.5 इंच क्रॉस पट्टी इथे 3 इंच मध्यावर. कटोरी आहे 5.5 इंचाची. अशा पद्धतीने मापे घ्यायचे. आता शोल्डर परत बघूया. 3.25 आणि 6.25. अशा पद्धतीने हे कटोरीचे माप आपले निघते. मागील गळा आपल्याला घ्यायचा आहे. तर आपला आपण घेतलं तर 3.25 तर 3.25 इंच घ्यायचा आहे. मागील गळा आहे 10.5 इंचाचा. तर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. एक बॉक्स करायचा आणि अर्धा गोलाकार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे पेपर कटिंगचे आकार आखून घेतलेले आहे. आता कट करायचा आहे. दोन्ही पेपर सोबत कट करायचे पहिल्या आकारावरती. मुंड्याचा पहिला आकार दोन्ही पेपर सोबत. त्यानंतर पेपर साईडला करून घ्यायचे आहे. परत चेक करूया बरोबर आहे का. बरोबर आहे. आता गळा कट करायचा आहे. त्यानंतर जो आपला मुंड्याचा आकार क्रॉस पट्टीचा आकार कटोरीचा आकार जसा आपण आखलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करूनही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर या ठिकाणी बघा आपण सगळे पार्ट कट केलेले आहे. आता हा मागील गळाही आपण कट करणार आहोत. हे बघा किती छान असा गोल आकार आपला आलेला आहे. तुम्ही बघू शकता 36 ते 39 पर्यंतच कटोरीचं पेपर कटिंगचं माप चालू आहे. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपलं सगळं क्रॉस पट्टी ते निघालंय. आता कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवायची असती आणि ती कशी वाढवायची तेही बघूया. जशी कटोरी आहे तसाच आकार आपण पेपरवर आखून घ्यायचा आहे. तिरकी कटोरी करायची नाहीये. जसा आहे तसाच ठेवायचा आहे. साधारणतः 1 इंच इकडं या ठिकाणी पण 1 इंच घ्यायचंय. जास्त नाही घ्यायचं. हे बघा त्यानंतर कसा आकार द्यायचा थोडासा फुगीर आणि त्याला मिळवायचा आहे. त्यानंतर इथे तिरकी लाईन घ्यायची. बघा मध्य करायचं आहे. 8 इंचाचा मध्य 4 इंच होईल. आणि खाली घ्यायचं रेषेपासून 1.5 इंच. त्याचं करायचं खाली त्रिकोण. अशा पद्धतीने ही कटोरी आपली आखली जाते. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. आता बघा क्रॉस पट्टी साईड पट्टी. आता ही साईड पट्टी आहे आपली. साईड पट्टी घेतली कटोरीवर ठेवली आणि खून करून घ्यायची गळ्याकडून. 1/2 इंचाचं कमीत कमी अंतर आपलं जास्त पडतंय तर ते 1/2 इंच आपण गोलाकार करून घ्यायचा परत. हे बघा अशा पद्धतीने परत इथे बघा किती आले. आता आपले 4.5 अंतर पाहिजे कमीत कमी. तर आपण ज्यांना पट्टी मोठी असेल तर मोठी हवी असेल त्यांनी अशी ठेवायची. कमी ज्यांना लागती त्यांनी थोडस तिरका आकार द्यायचा. म्हणजे 4.5 ही होईल. हे बघा अशा पद्धतीने कटोरी आपली किती छान आणि कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये निघालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा कटोरी आपली पूर्ण आपण दुसऱ्या पेपरवर कटिंग करून घेतलेली आहे बाजूला. हे बघा अशा पद्धतीने टक्स द्यायचा. खाली घ्यायचे साधारणतः 1.5 इंच वरती 2.5. हे बघा तुम्ही बघू शकता कटोरी किती छान अशी आपली आलेली आहे. साईड पट्टीवर पण बघूया चेक करून. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असा कटोरीचा शेप आलेला आहे आपला. त्यानंतर आता बाही घ्यायची आपल्याला. तस 36 याला घेऊया. म्हणजे 18 घेऊया. आणि जर 38 39 असेल तर 1 इंच आपल्याला 18 पेक्षा 18 19 असं घ्यायचंय. तर बघा 7.5 ची बाही होती. 18 मध्य 9 आणि वरती खून करून घेतली. आणि 3 इंच कमी करायचे. म्हणजे किती राहील 4.5 इंच. कडेलाही 4.5 इंच. इकडेही 4.5 इंच. दोन्ही साईडला 4.5 इंच घ्यायचं. आणि तिरकी लाईन द्यायची. त्यानंतर तिरकी लाईन द्यायची. त्यानंतर थोडासा फुगीर आकार द्यायचा. सिंपल आणि साधा द्यायचा. नंतर आपण कट करून घेऊया. चेक करायचं परत आकार आपल्याला कट करायचा आहे. आता डबल करूया पेपर. हे बघा डबल केला. आणि साधारणतः मधलं अंतर आपलं 1/2 इंचच पाहिजे. जास्त नाही पाहिजे. आता जास्त झालाय वरचा आकार थोडासा तर तो आपण कट करूया. 2 इंचावर इथं खून करूया. आणि जो आकार आपण दिलाय तो त्याला मिळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने
आता हा पेपर आपण कट करूया. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली सोप्या पद्धतीमध्ये बाहीची कटिंग झालेली आहे. नक्की ट्राय करा. हे बघा, चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा, अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे टॉप शिलाई क्लासवरती. तर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकशाल. अशा पद्धतीने आपली पूर्ण पेपर कटिंग या ठिकाणी तयार झालेली आहे. साधारणतः 36 पासून तर 39 पर्यंत हे माप आपण ह्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि कटिंग करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर चला, मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे की हे पेपर कटिंग आपण कमीत कमी वर्ष दोन वर्ष असंच ठेवू शकतो. त्यावरती फक्त आपण साईज लिहून ठेवायची, थोडासा रोल करायचा, एकावर एक ठेवून रोल केला आणि कपड्याने याला गाठ मारून घ्यायची. हे बघा, गाठ मारून घ्यायची म्हणजे आपलं हे पेपर कटिंग केवरही राहतं, चुरगळत नाही. अशा ठिकाणी, हे बघा, अशा ठिकाणी ठेवायचं की जेणेकरून आपल्याला हे पेपर कटिंग वर्ष दोन वर्ष इझी वापरता येईल. हे बघा, 9 इंचाचं म्हणजे 36 माप आहे. 36 ते 39 पर्यंत हे माप आपण वापरू शकतो. तर थँक्यू सो मच.